करे महाराज, क्या है बंधु, कित झालं आहे, भूक लागल्या? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. तर आज दिवसभरात काय काय होणार आहे मला कळेलच, तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आज आपण परत किचनमध्ये आलो आहे आणि आज मी करणार आहे भेंड्याची भाजी, जी दिनेशला खूप जास्त आवडते आणि मला करायलाही जास्त आवडते. सो चला करूया, मी त्याचं प्रिपरेशन करते, कशी ती दाखवते, कशी कापायची ती. खूप सोपी होते आणि ट्रिक पण दाखवेन तुम्हाला. चला बरं, मी इथे 1/2 किलो भेंडी घेतली आहे, जी मी स्वच्छ धुतली आहे. आणि भेंडी ताजी कशी ओळखायची, तर त्याचा देठ जो असतो वरचा तो असा मोडायचा, आणि जर तो इझिली मोडला तर समजून जा की आपली जी भेंडी आहे ती ताजी आहे. सो माझी ही भेंडी ताजी होती आणि ह्याला मी 4 भागात कापते. ॲक्च्युली ही जी भेंडी आहे ना, ही ॲक्च्युली भेंडीची भाजीची नाही आहे, ही कापं वगैरे करतात त्याच्यासाठी आहे, किंवा तुम्ही भरलेली भेंडी करता त्याच्यासाठी पण ही यूज होतात. आणि पण माझ्याकडे ही होती त्यामुळे मी ह्याचीच भाजी बनवली. तर आता ही मोठी भेंडी असल्यामुळे ह्याचे मी 4 तुकडे करते आहे. बरं, मी कधी कधी काय करते, या भेंडीतले जे गर आहेत ते काढते आणि तेव्हा अशी तव्यावर परतवते. पण जर तुम्हाला टाईम नाही आहे माझ्यासारखा आता, तर तुम्ही असं 4 भाग करूनसुद्धा बारीक चिरू शकता. आणि सोबत इथे मी भातसुद्धा बनवते, तुम्ही बघू शकता. सो आता ह्याचे 4 भाग करून आपल्याला बारीक अशी भेंडी कापायची आहे. बरं, इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता आपल्याला यात गॅस मीडियम टू हाय हीटवर ठेवायचा आहे आणि भेंडी जी आहे ती आपल्याला तेलात छान प्रकारे भाजून घ्यायची आहे. पण तत्पूर्वी यात मी थोडं काय घालते ते बघा. यात मी थोडीशी हळद घातली आहे, त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे. मीठ मी एकदाच घालते आहे. त्याचबरोबर कोकम घालते आहे मी 4 ते 5 कोकम, यासाठी जेणेकरून जेव्हा तुम्ही भेंडी भाजाल तेव्हा त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जातो, गुळगुळीतपणा. बरं, आता हे सर्व एकजीव करून मी आता हे तेलात भेंडी परतणार आहे आणि आपल्याला छान प्रकारे मीडियम टू हाय हीटवर गॅस ठेवून ही जी भेंडीची भाजी आहे ती आपल्याला परतायची आहे. इथे आपली भाजी बऱ्यापैकी भाजली गेली आहे. आता मी ती एका बाउलमध्ये काढली आहे आणि इथे आपल्याला एकदम छोटासा चमचा तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. जर चिटकत असेल तर थोडं घाला, जास्त घालू नका. आणि आता इथे मी मिरची आणि कांदा बारीक चिरला, 1 कांदा घातला आहे आणि 2 मिरची घातली आहे, हिरवी मिरची. सो आपल्याला आता हे सॉटे करून घ्यायचं आहे. आपला कांदा बऱ्यापैकी भाजला गेला आहे. आता आपण ही जी भाजी आहे जी बऱ्यापैकी भाजलेली आहे ती आता त्यात घालणार आहोत आणि एकजीव करायची आहे आपल्याला. यात आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे एकजीव करायचं आहे. इथे आपली तव्यावर परतलेली भेंडीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. खूप छोटा व्लॉग होता, जास्त काही त्यात मी आज काही मी दाखवलं नाही, थोडंफार दाखवलं. सो हां, आय होप तुम्हाला ते आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.